Tu. Bye bye. टिफिन फिनिश करायचं पूर्ण. काल टिफिन नाही खाल्ला. मी करते ना तिथून बंद राहू द्या. आलूची उद्या बनवून दे. हाय. आज शेंगाची बनवली ना. शेंगाची भाजी खायची छान छान. का बरं तुला आवडते ना शेंगा? असं का? तू स्टँड बघा ना. बाय बाय कर ना. इकडून जाता तर हाय. मी कल्याणी. माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि जे कोणी व्हिडिओ बघत आहे त्यांना त्यांना सगळ्यांना शुभ सकाळ. तर हितांशी वेळ तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार आणि आज आता माझे मिस्टर आणि मुलगी दोन्ही घराच्या बाहेर पडले. त्यानंतर मी डायरेक्ट हॉलमध्ये येते. हॉलमध्ये आल्यानंतर क्लीन करायला सुरुवात करते. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या इकडे तिकडे पडल्या असेल त्या जागच्या जागी ठेवून देते. त्यानंतर सोफा क्लीन करायला येते. सोफा क्लीन म्हणाल तर इथे शॉपनरचं जे छोटे मुले जर असेल तुमच्याकडे तर शॉपनरचं ते कचरा असते ते पाडून ठेवते इथंशी. त्यामुळे मला पूर्ण झटकून व्यवस्थित नीटनेटकेपणा ठेवावा लागतो. तर असा नीटनेटकेपणा जर ठेवला तर दिवसभर तू इकडे तिकडे होत नाही आणि त्याचे कापड निघत पण नाही. तर त्या सगळ्यात आधी पूर्ण वस्तू उचलून घेते सोफा नीट क्लीन झाल्यावर. आणि जर तुमच्याकडे छोटे मुलं असेल, कोणाकडे जॉईंट फॅमिली असेल तर हा पसारा असतोच. याकडे थोडं दुर्लक्ष करायचं कारण प्रत्येकाच्या घरचं प्रत्येका वेगवेगळ्या परिवारातलं रुटीन हे वेगवेगळं असते. आणि छोटे मुलं असल्यावर एका आईची धावपळ काय होत असते हे आपणच समजू शकतो. एक आई कारण इथलं उचल तिथे ठेव, तिथलं उचल इथे ठेव ते करण्यातच पूर्ण त्या एक आईचा दिवस चालला जातो. आणि मी पण एक आई आहे तर ही गोष्ट म्हणजे कोणाला असं वाटते ज्यावेळेस घर व्यवस्थित नीटनेटकेपणा ठेवलं असेल त्यावेळे कोणीच येत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही बरोबर घरात पसारा असेल किंवा काही काढलं असेल त्यावेळेचच बरोबर अतिथी देवो भव होते. बरोबर आहे. तर असं माझ्यासोबत पण होत असते. तर मी इकडे आधी आता पूर्ण टी व्ही युनिट जे आहे ते पूर्ण साफ करत असते. तर टी व्ही युनिट मी रोज साफ करत नाही. तर टी व्ही युनिट जे आहे ते मी 2 दिवसानंतर साफ करत असते कारण न कळत हा डस्ट येत असतो. आणि असं 2 दिवसाआड जर साफ करत राहिलं तर जास्त खराब पण होत नाही आणि कोणीही जर वेळेवर आलं तरी आपली तेवढी धांदल उडत नाही. तर पूर्ण असं आणि ओला कापड करायचा थोडा कोरडा आणि त्याचसोबत एक दुसरा कोरडा कापड ठेवायचा जेणेकरून ओला कापड पूर्ण झाल्यावर जो कोरडा कापड आहे तो मारायचा. म्हणजे आपलं जे फर्निचर असते ते खराब होत नाही, त्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर असं पूर्ण माझं आवरून झाल्यावर मी काय करते, ब्लॅकबोर्ड जो आहे त्यांच्यासाठी तो इथे त्यांची होमवर्क करत असते. घरी आल्यावर प्रॅक्टिस घेत असतो आम्ही तिची. तर हे कोणाला लागू नये म्हणून मी असं आतमध्ये टाकून दिसते आणि बघायलाही छान वाटतं. म्हणजे तेवढंसं पसारा दिसत नाही. तर अशाही काही गोष्टी असतात ज्या आपल्या उपयोगी कामाच्या असतात पण त्या अशा म्हणजे लपून ठेवण्यात मजा वेगळीच असते. तर असं म्हणजे कोणाला तेवढं वाटत पण नाही ते काही वस्तू आहे म्हणून. तर मी सगळं आता नीट पूर्ण झाडून घेते आणि घरी सकाळी झाडू लागलेला असतो. पण माझं असं आहे की हितांशी आणि हितांशीचे पप्पा स्कूलमध्ये गेल्यावर घरात कोणी नसते. मग आपण जसं व्यवस्थित सुसुटकेपणा व्यवस्थित वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर त्या तशाच असते आणि घर पण दिवसभर छान असते. आणि सकाळी जर हेच काम केलं मी तर मला आणखी डबल काम करावं लागते कारण हितांशी छोट्या मोठ्या काही ना काही गोष्टी ती शाळेत जाईपर्यंत काढत असते. तर ती छोटं मुलं आहे, आपण पण त्यांना काही म्हणू शकत नाही. तर असं थोडं समजून घ्या त्या व्यक्तींना कारण घरात पसारा म्हणजे हा प्रत्येक आईही काढत नसते. तर असं काही ना काही थोडंफार असते ते समजून घ्यायचं. आधी पाणी मारून घेतलं तर पाणी आत्ता मारलं का म्हणाल तर आत्ता नाही सकाळी मारून होते पाणी. पण आत्ता गाडी बाहेर निघाली आणि रेतीचा डस्ट असतो त्यामुळे ते व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे आणखी मी डबल पाणी मारून घेते. तर आता बेडरूममध्ये आले. बेडरूममध्ये पूर्ण क्लीन बघू शकतो किती अस्तव्यस्त आहे कारण ही त्यांची 8:15 उठत असते आणि त्यांची उठल्यानंतर माझी टिफिन पॅक करण्याची घाई असते. त्यामुळे मी इकडे लक्ष देत नाही कारण तिचं ब्रश आंघोळ करण्यात मला 10 ते 15 मिनिट लागते.
तर असं पूर्ण बघ आवरून घ्यायचं. बेडशीट जे आहेत हे मी रोज वॉश करायला टाकते, किंवा ज्या कारण ही त्यांची छोटी असल्यामुळे कधी कधी ती झोपेत सू पण करून देते. बॅनर आहे त्यामुळे गादी खराब होत नाही, पण छोट्या मुलांचं असतं कधी कधी वास खूप घाणेरडा येत असतो, त्यामुळे तुम्ही कितीही साफ केलं तरी तो वास जर असेल तर तिथे प्रसन्न वाटत नाही. तर मी रोज बेडशीट धुवायला टाकत असते आणि चेंज करत असते. तुमच्याकडे छोटे मुलं असेल तर ती बेडशीट 2 दिवसाआड किंवा 4 दिवसाआड पण तुम्ही चेंज करू शकता. तर इकडे पूर्ण आणि मी अशी एक व्यक्ती आमच्या घरात की मला ब्लँकेट तीनही सीजनला पाहिजे, उन्हाळा पावसाळा हिवाळा, त्याशिवाय मला झोप लागत नाही. तर असं ब्लँकेट आमच्या घरी येतं आणि आता थोडं पाऊस पण आहे, दुपारी ऊन आणि सायंकाळी थंडी वाटते थोडी, त्यामुळे ब्लँकेट थोडं पाहिजेच. तर आता सगळं ब्लँकेटची घडी करून ठेवल्या आणि ही त्यांची कधी कधी बेडरूममध्ये खेळत असते त्यामुळे काही किचनच्या वस्तू आणून ठेवत असते. तर आता तिने बॉक्स आणून ठेवले आहे 2, तर मला आता जेव्हा मी किचनमध्ये जाणार तेव्हा ते बॉक्स आणि ग्लास घेऊन जाणार. तर इकडे स्टडी टेबल आहे, स्टडी टेबलकडे आल्यावर मी सगळं आधी जागच्या जागी वस्तू पूर्ण खाली करून घेते आणि पूसपास करून जागच्या जागी वस्तू ते लावून घेत असते. तर टेबल क्लॉथ का बरं नाही टाकत, इथे प्रेस करत असतो आम्ही, त्यामुळे मी अशीच ही बेडशीट कॉटनची टाकून ठेवते, म्हणजे ऑर्गनाईज पण वाटते आणि प्रेस मारायच्या वेळेस पण व्यवस्थित होऊन जाते. तर असं सगळं ऑर्गनायझर करून तुम्ही जर ठेवलं, फक्त याला 10 मिनिट लागते, 10 मिनिटात पूर्ण आपली रूम रेडी होते. पण आपण कधी कधी कंटाळा करत असतो तर थोडं घर पण मग ते अस्ताव्यस्त होत असते. तर असं पूर्ण घर मी आवरून घेत असते आणि आता जसं वॉशिंग मशीन लावून ठेवली आहे मी, तर वॉशिंग मशीनमध्ये मला काही कपडे टाकायचे आहे. तर कपडे पूर्ण धुवून झाले की मी वॉशिंग मशीनमधून कपडे काढून वाळू टाकायला जाणार. तर बघू शकता फायनली लुक कसा आला आहे, पूर्ण क्लीन झालं आहे, फक्त 10 ते 12 मिनिट गेले माझे यामध्ये. आणि लुक बघू शकतो पूर्ण आधी आली तेव्हा अस्ताव्यस्त होते, आधी किती छान झाले. फक्त 10 मिनिट आपल्याला बेडरूमला द्यायचे, 10 मिनिटात आपली बेडरूम पूर्ण स्वच्छ होऊन जाणार. तर वॉशिंग मशीनमधले कपडे माझे होऊन गेले, तर आता वाळू टाकून झाले. काही आतमध्ये काय टाकले म्हणाल, कारण आता सध्या ऊन पण आहे, तर मला हितनशीला घ्यायचं आहे, टायमिंग होते तिच्या सुट्टीचा. तर पाऊस जर आला तर ओले नको व्हायला म्हणून मी ते काही बाहेर आणि काही आतमध्ये टाकले. तर इथं माझी पूर्ण पूजा होऊन गेली आहे आणि नामस्मरण करत आहेत. आज आहे मंगळवार, तर मंगळवारच्या दिवशी मी पूर्ण पूजा करून घेत असते आणि त्यानंतर हळदीचं लेपन पण तुम्ही लावू शकता गुरुवार आणि मंगळवारच्या दिवशी. तर आज मी पाऊल्यांची पूजा केली आहे आणि छोटीशी बाहेर रांगोळी काढून घेतली आहे, म्हणजे घर कसं प्रसन्न आणि छान वाटते. त्यानंतर मी स्वामींना नैवेद्य ठेवत आहे आणि पूर्ण भांड्यात माझं असं असते, जेवणाच्या आधी जर आपण भांडे काढून घेतले आणि उरलेले भांडे जे आहे किचनमध्ये ते घासून घ्यायचे, म्हणजे जेवण झाल्यावर तर त्रास येत नाही. आणि पूर्ण व्यवस्थित जर भांडे खाली करून घेतले तर आपला ओटा पण स्वच्छ नीटनेटका होतो. तर पूर्ण भांडे काढून घ्यायचं, जेवण व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायचं आणि त्यानंतर सकाळी चहा केला होता त्याचे भांडे ते ट्रॉलीमध्ये लावून घेते मी पूर्ण, म्हणजे याच्यानी काय होते भांड्याचा पसारा पण होत नाही आणि भांडे व्यवस्थित जागच्या जागी लावून जातात. तर आता इथे उरलेले जे भांडे आहेत ते मी पूर्ण स्वच्छ करून घेणार. आणि तुम्ही म्हणाल ताई साडी का, तर साडी मला ही आवडते म्हणून मी घालत असते. एका ताईची कमेंट होती, तर साडी कसं आहे मी आठवड्यातून 1-2 दिवस घालत असते, कारण आधी सासरी पण घालायची त्यामुळे मला आवड आहे, तर मी ती जोपासते. तर इथे पूर्ण भांडे नीटनेटके क्लीन झाल्यावर जेवण केलं मी. जेवण झाल्यावर मग मला हितांशीला आत्ता वाजले 1:10 झाले सगळं आवरतला मला पूर्ण. तर बघा किती प्रसन्न वाटते आणि धूर येते, तर मी ते साबरबत्ती लावली. तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कुठून बघत आहे नक्की कळवा. धन्यवाद.